पुण्यातील सारसबाग परिसरात असणाऱ्या पंडित नेहरू स्टेडियममधील के ब्लॉकमध्ये काही कार्यालये आहेत. ऑफिसच्या ये जा करण्याच्या रस्त्यावरच ढोल पथकांनी त्यांची शेड बांधलेली आहेत आणि रोज या पथकांचा येणाऱ्या आवाजामुळे कार्यालयीन कामामध्ये खूप अडथळा निर्माण होतोय. यासाठीच इथल्या कार्यालयातून स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये अर्ज देण्यात आलेत. आता गणपती उत्सव जवळ येऊन ठेपलेला आहे आणि आपल्याला माहिती आहे पुणे शहरात त्याचं खूप मोठा महाराष्ट्रातला सर्वात मोठा गणेशोत्सव जो आहे तो पुणे शहरात आहे. त्या संदर्भात हे आता नवीन लेझिम किंवा ढोल मंडळ जे आहे तर त्यांनी प्रॅक्टिस सुरू केलेली आहे शहरात बऱ्याच ठिकाणी. परंतु प्रॉब्लेम काय आहे, त्यांच्या ढोल वादन कार्यक्रमामुळे किंवा प्रॅक्टिसमध्ये बरेच आजूबाजूच्या ऑफिसेस किंवा इतर लोकांना त्रास होतो. त्यासाठी त्या लोकांनी काही तक्रारी दिली आहेत की आमच्या बाजूला सतत ढोलाचे आवाज होतात तरी त्यांच्यावर कंट्रोल आणा आणि त्यांना पूर्ण रात्र किंवा डे नाईट त्यांची जी प्रॅक्टिस चालती त्यावर काहीतरी प्रतिबंध आणला पाहिजे, कारण तो नॉईज पॉल्युशनचा एक प्रकार आहे. तर त्या संदर्भात आमच्या वरिष्ठ लेवललाही चर्चा झालेली आहे आणि अशा ठिकाणी त्यांना आता आम्ही शिफ्ट करायचं सांगणार आहे की ज्या ठिकाणी ऑफिसेस नाहीत किंवा रेसिडेन्शियल एरिया नाही तर त्याप्रमाणे आम्ही त्यांना आता समज देणार आहे आणि तशी आमची तयारी चालू आहे. मान्य आहे. मी पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचा सेक्रेटरी रवींद्र अंदेकर. यापूर्वी ज्या दिवशी मांडव घातला त्याच दिवशी आम्ही त्यांना या गोष्टीची कल्पना दिलेली होती की या ठिकाणी तुम्ही कुठल्याही प्रकारचं मांडव घालू नका किंवा या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं वादन करू नका. त्याचा त्रास आम्हाला पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनलाच नाही तर तिथं असलेल्या क्रिकेट असोसिएशन, रत्नाकर सावंत व्यायामशाळा, अण्णाभाऊ साठे विचार मंच या सर्व संघटनांना या गोष्टीचा त्रास होतो. म्हणजे जर या गोष्टीचा जर आमच्या संघटनेला वैयक्तिक त्रास होणार असेल तर यांनी यापूर्वीच आम्ही त्यांना सांगितलं होतं की सहकार्याच्या भूमिकेतून आम्ही तुम्हाला सहकार्य करणारच आहोत पण तुमचं सहकार्य आम्हाला पाहिजे, पण त्यांनी आमच्याकडे कुठल्याही प्रकारचं लक्ष दिलं नाही. मी संकेत सूर्यकांत साळवी. आम्ही पुण्याकडे ढोलाच्या पथकाचा अध्यक्ष. आम्ही गेले 9 ते 10 वर्ष आम्ही नेहरू स्टेडियममध्ये सराव करतोय. तर आता काही संघटनेने आमच्याकडे आक्षेप घेतला होता की यांना इकडे वाजून घेऊ नका किंवा यांना पर्यायी जागा द्या. तर आम्ही काय आता पर्यायी जागे जाऊ शकत नाही कारण दिवस खूप कमी राहिलेले आहेत आणि आता आम्ही सराव पण खूप पुढे पुढे गेलाय. तर आता फक्त आम्ही सीपी साहेबांनी सांगितलेल्या वेळेनुसार संध्याकाळी 7 ते 9 मध्ये आम्ही सराव करणार आहोत आणि आता स्वारगेट पोलीस स्टेशनचे वेळेनुसार संध्याकाळी 7 ते 9 मध्ये आम्ही सराव करणार आहोत आणि आता स्वारगेट पोलीस स्टेशनचे पीआय इंदलकर साहेब यांच्याशी पण आमचं बोलणं झालं तर त्यांनी पण परवानगी दिलेली आहे संध्याकाळी 7 ते 9 मध्ये वाजवण्याकरता. तर आम्ही पूर्ण परिपूर्ण सर्व नियमांचं पालन करून आम्ही वादन करणार आहोत आणि आता नेहरू स्टेडियममध्ये आम्ही पुण्याकडे ढोलाचं पथक, श्री गजलक्ष्मी आणि चेतक पथक असे आम्ही 3 जण मिळून सराव करतो.